वसईच्या पश्चिमेकडील दत्तानी मॉलमध्ये सलग 3 वेळा अनधिकृत हुक्का पार्लर चालविणाऱ्यांवर वसई पोलिसांनी कार्यवाही केली होती. यामधील दुसऱ्या मजल्यावरील असलेल्या एका हुक्का पार्लरच्या बाजूला एमजी वॉव नावाचे उपहारगृह असून यामध्ये जितेंद्र कदम हा कुक म्हणून काम करतो. रविवारी रात्री 10:30 सुमारास उपहारगृह बंद केल्यानंतर जितेंद्र हा पारनाका येथील घरी जाण्यासाठी मॉल समोर उभे असलेल्या एका रिक्षामध्ये बसला. यावेळी रिक्षात आणखी 2 जणही बसले होते. रिक्षा सुरू झाल्यानंतर रिक्षेमधील एकाने दत्तानी मॉलमध्ये यापुढे काम करायचं नाही अशी धमकी दिली, तर यानंतर दोघांनी मिळून दोन्ही हात पकडले आणि या व्यक्तीला विषारी द्रव्य पाजले. त्यामुळे जितेंद्र यास चक्कर येऊन उलट्या सुरू झाल्यानंतर दोघांनी रिक्षा उमळे फाटा येथे थांबवून रिक्षेतून त्याला उतरविण्यात आले आणि नारायणगाव मार्गे ते फरार झाले. 8 दिवसाआधी दत्तानी येथे हुक्का पार्लरवर झालेल्या कार्यवाहीमध्ये अफताफ या हुक्का पार्लरच्या बालकावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जितेंद्र यावर संशय घेत अफताफ हा सतत त्यास दमदाटी करत असल्याचे जितेंद्र याने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सांगितले आहे. त्यानुसार वसई पोलिसांनी अफताफ आणि त्याच्या 2 साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. अफताफ यास ताबडतोब अटक करण्यात आली असून त्याचे 2 साथीदार फरार असल्याचे वसई पोलिसांनी यावेळी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई. त्यांनी मॉलमध्ये वाव किचन म्हणून तिथे पिझ्झा आणि बर्गरचं एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये जितेंद्र महेंद्र कदम नावाचा 21 वर्षाचा मुलगा आहे आणि तो तिथे ते किचनमध्ये काम करतो आहे. त्याच्यासमोर मागे एक हुक्का पार्लर चालू होतं आणि आम्हाला जशी माहिती मिळाल्यानंतर मागे 8 दिवसापूर्वी त्या हुक्का पार्लरवर आम्ही कारवाई केली होती. ते कारवाई केली तर त्यांना त्या हुक्का पार्लरचं जो चालवणारा अफताफ माणूस होता त्याला असं वाटलं का समोरचं जे लोकं आहेत त्यांनीच पोलिसांना टीप दिली असावी, त्यांनी बातमी दिली आणि त्याच्यामुळं पोलिसांनी आमच्यावर कारवाई केली. या गोष्टी त्याच्या मनामध्ये राग होता आणि तो अजूनमधून 8 दिवसापूर्वीमध्ये त्याचा धंदा बंद झाल्यामुळं त्या रवींद्र कदमला काहीतरी टोचून बोलणे, त्याच्या मालकाला काहीतरी बोलायचं तिथे उभं राहायचं आणि असे ते दमदाटी करत होता मालकाला. कधी तुम्हारा भी मेरा बंद हो गया है, मैं तुम्हारा भी जल्दी बंद करता हूँ, करणे वाला हो या असे भगाने वाला हो असं तो काय वगैरे वेगळे वेगवेगळे त्याला जसे पटत असं तो त्याला त्या लोकांना दमदाटी करत असे. आणि त्या दमदाटीवर माहीत कल दिखता होतो म्हणे तर ते आफताबच्या सोबत 2 इसम होते. त्यांनी त्याला सांगितलं तुम अभी इधर कैसा काम करता है ये कल शाम देखते. काल रात्री 10 वाजता वाव किचन हे बंद झालं आणि त्यांनी ते अटकून घरी पापडी येथे राहण्यासाठी राहतो येतो फॅमिलीचं जे काम करणारा मुलगा रवींद्र कदम तो निघाला आणि रिक्षामध्ये बसला. तर त्या रिक्षामध्ये तिथे अगोदर 2 कोणतरी इसम बसलेले होते त्याचे आतले आरोपी. त्यांनी जसं त्याला त्यांच्याकडे एक बाटलीमध्ये काहीतरी पॉयझनिंगसारखं वस्तू होती विषारी द्रव्य ते त्याला पाजलेले आहेत रिक्षा चालू रिक्षामध्ये आणि थोड्या पुढे गेल्यानंतर उतरवला आणि ते पळून गेले आहेत. ह्या कडाचा मास्टर माइंड आहे अफताब शेख याने त्याचा हुक्का पार्लर बंद केला. या गोष्टीचा राग आलेला आहे आणि त्याने त्या रागाच्या भरामध्ये त्याला हा इथे पण याचं पण बंद झाला किचनमध्ये जो काम करणारा पोरगा असेल त्याच्यावर जर तोच जर आला नाही तर हे वाव किचन बंद होईल या हेतून त्याच्यावर तो सूड उगवलेला आहे. आम्हाला माहिती मिळताच आम्ही सदर त्या फिर्यादी प्रथम पेटेट हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल तिथे त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन त्याची चौकशी केली. तो बोलला डॉक्टरने सांगितलं तो अगोदर थोडासा त्याच्यावर ट्रीटमेंट झाल्यामुळं तो कॉन्शियस आहे. त्याचं स्टेटमेंट घेतली, स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं असा असा प्रकार झालेला आहे की तो अफताब शेख आज अधूनमधून त्याला दमदाटी करायचा. मी सदरच्या प्रकारामध्ये आम्ही 307 कट रचला म्हणून 120 ब आणि इंडियन पेनल ॲक्ट 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. यातील मास्टर माइंड जो या कटाचा सूत्रधार आहे अल्ताफ त्याला अरेस्ट केलेली आहे. आता त्याला पोलीस कस्टडी 3 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि अधिक 2 आरोपी जे पळून गेलेले आहेत आणि तो